आचाराची जरी शेवटची सभा असली तर आपल्या बदला उत्साह बघून एका गोष्टीची खात्री निश्चितपणे आहे की 18 तारखेच्या नंतर आपली मोठी याच्यापेक्षा मोठी विजयाची सभा पार पडणार आहे। आता शेवटचा दिवस आहे, आज की रात कत्तल की रात आहे आणि व्हिडिओ क्लिपिंग आल्यात। आता की रात्री घरी येतील, दार वाजवतील, तुम्ही आत्म चिन्ह सांगायचं त्यांनी सांगताय, पण मी जरा वेगळं सांगतोय। रात्री येतील, दार वाजवतील, दार उघडा, पैसे घ्या, दार लावा आणि मग सांगा घड्याळ। कारण का नुसतं घड्याळ सांगू नका, आता काय सांगायचं? पवार साहेबांचं घड्याळ, पवार साहेबांचं घड्याळ म्हणून सांगायचं। या तालुक्यामध्ये करमळे अण्णांनी असल, वसंतदादांनी असल, ज्या भावनेतून या संस्था उभ्या राहिल्या मित्रांनो, त्या मूळ हेतूला काळीमा फासण्याचं काम या लोकांनी आताच्या काळामध्ये केलेलं आहे। वारसा हा मित्रांनो लक्षात घ्या, जेवढा रक्तानं ठरतो त्याच्याहीपेक्षा विचारानं ठरवण्याची ही निवडणूक आहे। आपल्याला गेली 22 वर्ष त्यांना ते जमल्यानं नाही, आज आता रात्रभर धावपळ करतील, प्रचंडरित्या वाटप करतील, पण एक लक्षात घ्या, हे जे वाटप होणार आहे हे तुमचं शोषण करून कमवलेल्या संपत्तीतलं वाटप होणार आहे, तुमचं शोषण केलेलं आहे। आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या मताचा अधिकार देत असताना एक भूमिका मांडली होती, तुम्ही जर तुमचं मत विकणार असाल, चुकीच्या माणसाच्या पाठीमागे उभा राहणार असाल, तर ही माणसं ज्या पद्धतीनं आज तुमचं मत विकत घेत आहेत, तुम्हाला विकत घेत आहेत, त्याच पद्धतीनं हीच माणसं उद्या तुम्हाला भर बाजारात विकल्याशिवाय राहणार नाही। मुंबईच्या हायकोर्टामध्ये सध्या, मुंबईच्या असेल किंवा दिल्लीच्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा, गुजरातच्या व्यापाऱ्यांची आणि केंद्र सरकारची एक केस चालू आहे। त्या केसचा जर भविष्यात निकाल लागला तर मित्रांनो, या सहकारी संस्थेमध्ये असणारे आत्ताचे जे 10,000 सभासद आहेत ते भविष्यात पुढच्या पंचवार्षिकला कदाचित 2 किंवा 3 हजार राहतील। सभासदांचा क्रियाशील अक्रियाशील सभासद या सगळ्या संकल्पनेमध्ये अडकून प्रत्येकाचं सभासद व्हायचं धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। आणि जर तुमचं 10,000 किंवा 5,000 आतमध्ये सभासद आलं तर मित्रांनो, एक बाब मला तुमच्या निदर्शनास आणून द्यायची आहे, ती बाब म्हणजे ही निवडणूक निष्ठ्या कारखान्याच्या अस्तित्वाची नाही तर तुमच्या सभासदवाच्या अस्तित्वाची सुद्धा आहे। या निवडणुकीत जर तुम्ही चुकला तर 100% हे तुमच्या आयुष्यातलं शेवटची सार्वत्रिक निवडणूक असणार आहे, एवढं लक्षात घ्या। याच्यानंतर ही संस्था पुढच्या 5 वर्षांमध्ये 100% खासगी झाल्याशिवाय राहणार नाही। ही तुमच्या कष्टातून उभा राहिलेली संस्था आहे, तिला खासगी होऊ द्यायचं का तिला सहकार्य ठेवायचं याचा निर्णय करण्याची तारीख मित्रांनो उद्याच्या मतदाना दिवशी आपल्याला बजावायची, भूमिका आपल्याला बजावायची। कारण का अनेक वेळा मी अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, उद्याचा मतदानाचा हा निर्णायक दिवस, तुम्ही नेमके कुणाच्या बाजूचे आहात हे सांगण्याची, ठामपणानं सांगण्याची किंवा भूमिका घेण्याचा दिवस आहे। ज्या पद्धतीनं जंगलाला आग लागल्यानंतर सगळे प्राणी पळून चालले होते आणि त्या पळून जाणाऱ्या प्राण्यामध्ये हत्ती होते, सिंह होते, सगळे होते, परंतु एका चिमणीची मात्र धडपड होती, चिमणी भरायला मारायची, तलावावरती जायची, त्वचेमध्ये पाणी भरायचं, जंगलाच्या वनव्यावरती टाकायची। हे टाकत असताना बाकीच्या प्राण्यांनी त्या चिमणीकडे बघितलं आणि चिमणीवाल्या स्वरात सांगितलं
आता तुझी चोच केवढी, तुझ्या चोचातलं पाणी किती, तुझ्या पाण्यानं ही आग विझणार नाही। कदाचित या आगीमध्ये तू सुद्धा होरपळून जाशील। पण मित्रांनो, त्या स्वाभिमानी चिमणीनं जे उत्तर दिलं ते प्रत्येकानं आपल्या मनामध्ये मस्तकामध्ये विनवून ठेवा आजची रात्र आणि मतदानाला जाईपर्यंत। चिमणीनं स्वाभिमानानं सांगितलं, तुम्ही म्हणताय ते खरंय की माझ्या एकाच्या चोचीतल्या पाण्यानं ही आग विझणार नाही। कदाचित या आगीच्या ज्वालांमध्ये मी सुद्धा होरपळून मरून जाईल। परंतु ज्यावेळेस या जंगलाच्या आगीचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेस माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नाही तर आग विझवणाऱ्यांमध्ये लिहिलं जाईल। आणि मित्रांनो, उद्याच्या 16 तारखेला तुम्हाला मतदान करत असताना तुम्हाला हीच भूमिका घ्यावी लागणार आहे की या तालुक्यातला कितल्या दुरिणींनी उभा केलेला, लोकांच्या माध्यमातून लोकांसाठी उभा केलेली सहकारी संस्था ही सहकारीच ठेवायची आहे का खासगीकरणाच्या दिशेनं जायचंय, याच्यासाठीचा हा निर्णय तुम्हाला आम्हाला घ्यावा लागणार आहे। आणि हा निर्णय आपण निश्चितपणानं घ्या याची मला मनोमन खात्री आहे। प्रत्येक गावागावातला माणूस पेटून उठलेला आहे। आत्ताच्या आधीच्या वक्त्याने एकच वाक्य सांगितलं, जर विठ्ठलच्या बरोबरीनं चंद्रबागेचं सरकार शिरोमणीचं जर व्यवस्थित चालू झालं तर मला वाटतं कुणालाही कुणाच्या वाड्यासमोर झुकायची, कुणाला मालक मांडण्याची गरज पडणार नाही। आणि या परिवारातील सर्व तरुणांनी ज्येष्ठांनी एक भूमिका लक्षात घ्यावी, या तालुक्यात जर कुणाचा वाडा असेल तर आपला मात्र गड आहे एवढं लक्षात ठेवा। आणि गड कधी वाड्यासमोर झुकलेला नाही, झुकणार नाही, या पद्धतीचा स्वाभिमानी विचार घेऊन आपण सर्वजण वाटचाल करत आहोत। आणि हीच भूमिका घेऊन येत्या 16 तारखेला घड्याळ्या चिन्हावरती आपण भरघोस असं मताचं दान द्यावं। आणि या संघर्षाला दीपक दादांच्या सण, रोगे सरांच्या सण, अविनीतच्या सण, या सर्वांच्या संघर्षाला आपण साथ द्यावी एवढंच।